नमस्कार मित्रांनो, वेळोवेळी वापरला जाणारा शब्द म्हणजे ओके. ह्या शब्दाचा फुल फॉर्म काय हे तुम्हाला माहिती आहे का? ओके हा असा शब्द आहे जो जवळपास प्रत्येकजण वापरतो. अनेकांना दिवसभरामध्ये आपण हा शब्द किती वेळा वापरतो हे माहीत देखील नाही. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये फोनवर बोलताना, गप्पा मारताना, एखाद्याशी समोरासमोर संभाषण करताना देखील आपण या शब्दाचा वापर करतो. तसेच एखाद्या गोष्टीवर संमती व्यक्त करण्यासाठी देखील या शब्दाचा आपण वापर करतो. मात्र अनेकदा वापरल्या जाणाऱ्या या शब्दाचा फुल फॉर्म काय याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या दोन अक्षरी शब्दामध्ये असे विशेष काय आहे की ते पूर्ण वाक्य बनवते? चला तर जाणून घेऊयात ओकेचा इतिहास. मिळालेल्या माहितीनुसार ऑल करेक्टसाठी ओके हा शब्द वापरला जातो. येथे ऑल करेक्ट बदलून ऑल करेक्ट केले आहे असा दावा डॉक्टर एलन वॉकर करतात. त्यामुळेच शॉर्टफॉर्म जरी एसी असला तरी त्या शब्दाऐवजी आपण ओके वापरतो. याचा सरळ अर्थ असा की ओके म्हणजे ऑल करेक्ट. ओके हा एक ग्रीक शब्द आहे ज्याचा अर्थ सर्व बरोबर असा आहे. जेव्हा आपण एखाद्याशी सहमत असतो तेव्हा कॉमनली वापरणारा हा शब्द आहे. चॅटिंगमध्ये देखील ओके ह्या शब्दाचा कित्येकदा वापर केला जातो. स्मिथसोनियन मासिकातील हा लेख बोस्टन मॉर्निंग पोस्टमध्ये 1839 साली प्रकाशित झाला. या लेखानुसार ओके हा शब्द त्या काळी पहिल्यांदा ऐकायला मिळाला. तर या लेखामध्ये पुढे असेही म्हटले आहे की त्या काळामध्ये इंग्रजी शब्दांना फॅशनेबल बनवण्याचा ट्रेंड चालू होता. म्हणजेच शब्द वेगळे बोलले जात होते. हेच कारण आहे त्या काळामध्ये काही शब्दांचे स्पेलिंग हे चुकीचे होते. ते त्यांच्या मूळ शब्दापासून बदलले गेले होते. ओके या शब्दाच्या बाबतीत देखील असेच घडले आणि हा शब्द इन्व्हेंट झाला. तर असा होता ओकेचा इतिहास. तुम्हालाही हा व्हिडिओ ओके वाटला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.